बोलण्याचा अधिकार अंजलीताई दमानिया यांना कोणी दिला? कोणाच्या सांगण्यावर आहे का? विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावर आहे का? असा संशय आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. परंतु निकालानंतर असं काहीतरी नवीन चित्र निर्माण होईल असं जे वक्तव्य अंजली दमाने यांनी केलं याला काही अर्थ नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते सन्मान्य श्री अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार अंजलीताई दमानिया यांना कोणी दिला? कशी काय ते भविष्यवाणी करू शकतात? आणि हे सगळं जे त्यांचं वक्तव्य आहे हे कुणाच्या सांगण्यावर आहे का? विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावर आहे का? असा संशय आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये विद्यमान सरकारच्या संदर्भातला निकाल अपेक्षित आहे. तो निकाल काय येईल हे माहीत नाही. परंतु निकालानंतर असं काहीतरी नवीन चित्र निर्माण होईल असं जे वक्तव्य अंजली दमाने यांनी केलं याला काही अर्थ नाही. हे पब्लिसिटी मिळवण्याच्या संदर्भात आहे आणि एकंदरीतच अजितदादा पवारांच्या संदर्भामध्ये बदनामी करणारं त्यांचं ते वक्तव्य आहे. राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे राज्याचे विरोधी पक्षनेते या नात्याने सन्माननीय अजितदादा पवार काम करत आहेत आणि त्यांना बदनाम करण्यासाठी कदाचित अंजलीताई दमानिया यांचे वक्तव्य असू शकेल.